काय करणार ठीक आहे, ती एवढंच असलं तर ठीक आहे, पण मग बघ बघ स्वतः काय असेल ते बघू। कारण आनंदात कुबेर सगळे खूप मेहनत करतात आणि चांगला यज्ञ यावा पद्धतीचा जे म्हणतात ना महाल किंवा ते राजबंगला बंगला म्हणा महाल म्हणा काय असेल त्यांचं मंदिर म्हणा तसं चांगलंच बांधतात सुद्धा त्यांच्या योग्यते दाखवून। आणि भगवान महादेव सुद्धा बघून प्रसन्न होतात, चांगलं आहे छान आहे छानलं छान म्हणायला काय। आता प्रश्न येतो त्या घरामध्ये प्रवेश करायचा, शास्त्राप्रमाणे आधी वास्तू शांत व्हायला पाहिजे। आता पार्वती माता म्हणतात वास्तू शांत व्हायला पाहिजे, त्याकरता योग्य ब्राह्मण पाहिजे। आता ब्राह्मण कुठून आणणार, महादेवाकडे आले की एक चांगला ब्राह्मण सांगा हे बघ तू बघ बाकी सगळं। मला असं वाटतं रावणासारखा विद्वान आणि योग्य ब्राह्मण नाही आहे। ब्राह्मणाला सांगतात रावणाला सांगतात, रावणही आनंदात असतो, त्याला माहिती महादेवाची अनायास संधी सेवा करायची संधी मिळालेली आहे, सोडू नका रावण ढोलत आहे असं भगवान महादेव त्याचे आराध्य आहे मला। आणि तो ते वास्तुशांत अतिशय उत्तम पद्धतीने करतो, महादेव प्रसन्न होतात, पार्वती माता आनंदून जातात, वा वा रावणा काय कसला बढिया सगळं मंत्र तंत्र सगळं बढिया सगळं छान छान बोल तुला काय दक्षिणा दहा दक्षिणा काय झाला पाहिजे मला सांग। आता बघा रावणाची वृत्ती कशी आहे, रावण म्हणतो तुम्हाला दान द्यायचं असलं महादेवा माझं काही म्हणणं नाही मला द्यायचंच असलं तुम्ही असं करा बंगलाच मला दान देऊन टाका। आणि दक्षिणेचा प्रश्न आहे तर दक्षिणेकरता असं करा तुम्ही या पार्वती मातेला मला द्या। रावणाची वृत्ती बघा कशी म्हणजे अशा या नीच वृत्तीची असल्यामुळे सगळं काही विभक्त आहे तप आहे सगळं काही आहे वेदपाठी आहे सगळं काही असताना सुद्धा फक्त बुद्धी फिरल्यामुळे बुद्धीची काय म्हणतात त्याला पालटल्यामुळे सगळं सगळं काही गडबड आहे। आणि अशा तऱ्हेने या लोकांना पृथ्वीला त्यांनी अगदी आक्रमून दिलेलं आहे, सगळ्या महिला वहिला असुरक्षित आहेत, कोणालाही तो सोडत नजर कोणा कुणी सुटत नाही त्याच्यात, साधू तपस्वी मुनी लोक ऋषी लोक परेशान आहेत, त्यांच्या यज्ञाचा सारखा विध्वंस करतोय हा करत नाही आहे, याचे गण लोक करतायत, अनेक राक्षस आहेत, सुभाऊ आहे मारीच आहे हरभूषण आहेत, एकापेक्षा एक असे उन्मत्त अहिरावण महिरावण पाताळा त्यांचं राज्य आहे, एकापेक्षा एक असे उन्मत्त झालेले आहेत। आणि आपल्याला जेव्हा सपोर्ट असतो ना पॉलिटिकल सपोर्ट असतो ना मग काही त्याला विचारायला सोय नाही, मग धर्म म्हणजे धर्माची परिभाषा बदलली आहे। त्यांनी सांगितलंय अधर्मम धर्ममिती, अधर्मच धर्म आहे अधर्मम धर्ममिती, या मान्यते तमसा पुता, जेव्हा मान्यता असते की जे अधर्म आम्ही करतो आहोत हाच धर्म आहे, या मान्यते तमसा पुता, तामसी वृत्तीचं हे या मान्य म्हणजे ह्याची मान्यता म्हणजे तामसी वृत्ती, सर्वार्था विपरीताश्च बुद्धी सा पार्थ तामसी, जेव्हा सर्वांच्या विपरीत बुद्धी होत्या सगळ्या लोकांच्या चांगल्या गोष्टींच्या विपरीत जेव्हा बुद्धी होते तेव्हा भारतामध्ये अर्जुना याला तामसी वृत्ती असं म्हणतात। आणि अशा तामसी वृत्तीचा जिकडे तिकडे प्रादुर्भाव झालेला आहे। आणि अशा वेळी साधू विधू लोक सगळे त्याला म्हणतात ना प्रत्येक जण त्रस्त आहे आणि आता काय करायचं, तर अशा वेळेला एक गम्मत सांगतो, सृष्टी त्रिगुणात्मक आहे सत्व रज आणि तम, या तिन्ही एका वेळी तिन्ही मृत्यू आवळत असतात आणि प्रत्येकामध्ये कमी जास्त मी 24 घंटे काय म्हणतात सात्विक असतो का नाही, आता आपण इथे सगळे सत्व आहे आपण सत्व वृत्तीमध्ये बसलेलो सात्विक वृत्ती बसलो निश्चित, पण समर्थ म्हणतात ना निरूपणीय काय सद्वृत्ती होते स्थळत्याग होतात सभेची जाते काय करूरी आहे क्रिया घडेना, जोपर्यंत मंदिरात भगवंतासमोर बसलेलो आहोत तोपर्यंत आपली वृत्ती भगवंतात लागलेली आहे, पण जसं आपण मंदिराच्या बाहेर जातो आपल्याला व्यवहार दिसू लागतो प्रपंच दिसू लागतो। या तिन्ही वृत्तींमध्ये काय होतं की कुणीही आणि दुसरा गमत अशी आहे की एका वेळी म्हणजे वेदांमध्ये सुद्धा वेदकालापासून हे पापी वृत्ती ही जी वृत्ती आणि वेदकालापासून चालू आलेली आहे, वेदांमध्ये सुद्धा पापासन पापाचरणाचा त्याला उल्लेख आलेला आहे, एका वेळी 100% कुणी तामसी नसतो कुणी रजोगुणी नसतो आणि कुणी सात्विक पण नसतो, या पृथ्वीवर असं कधीच होत नाही की सगळं सज्जनांचं राज्य आहे आता काही प्रश्न आधी सगळे सज्जन झाले असं कधीही झालेलं नाही आहे। भगवंताने अनेक वेळा अवतार घेतले अवतारापुरतं जाऊ द्या, अवतार संपल्यानंतर पुन्हा त्या वृत्त्या डेव्हलप होऊ लागतात, अवतारापुरतं भगवंत निर्धारण करतात राक्षसांचं दुर्जनांचं सगळं काही आहे, पुन्हा त्या वृत्त्या हळूहळू समाजामध्ये फिरू लागतात। तर हा जो प्रकार आहे हा काय म्हणतात त्याला पूर्वीपासून पूर्वपार चाललेला आहे आणि अनादिकालापासून चाललेला आहे आणि अनादिकालापर्यंत चालणार जोपर्यंत सगळं सृष्टी आहे तोपर्यंत असं
ही जी वृत्ती पाहिल्यानंतर हे जे झालं अति याचा अति झालेला आता प्रादुर्भाव अति झाल्यामुळे आता काय करायचं तर आता सगळे लोक काय म्हणतात त्याला चिंतित झालेले आहेत आणि आता भगवंताकडे सगळे लोक आलेले आहेत त्यावेळेला काय झालं पृथ्वीनी जे आहे ते गोमातेचं रूप घेतलेलं आणि धर्म काय समर्थ म्हणतात ना सकळ पृथ्वी आंदोळली धर्म केला जब जब होई धर्म के हानि तुलसीदास जी म्हणतात जब जब होई धर्म के हानि अति समित धरा अकुलानी असं त्यांनी म्हटलेलं आहे ज्याला धर्माची हालत खराब होते धरा म्हणजे पृथ्वी जी आहे पृथ्वी सुद्धा भयभीत झालेली असते पृथ्वी सुद्धा त्रासलेली असते आणि पृथ्वी म्हणजे मग काय तर पृथ्वी एक सांगू का आपल्याला पृथ्वी गोमातेचं रूप धारण करते आपल्या काय म्हणतात भारतीय संस्कृतीमध्ये अशी पद्धत आहे इकडे पुढे आहे ना मंगाच्या मागे तिकडे आहे ना इकडे केरे दिसते तुला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक अशी पद्धत आहे सकाळी उठल्यानंतर प्रातस्मरण करायची पद्धत आहे भगवंताचा उठल्या प्रभातेमध्ये रामचिंतित जावा समर्थ म्हणतात उठल्या उठल्या काय करायचं तर त्यांनी सांगितलं आपल्या अंथरुणावर आपल्या पिसाण्यावर बसूनच सुरुवात केली आम्ही काय म्हणतो कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शन म्हणजे काय पुरुषार्थाकडे आमची वाटचाल आहे आम्हाला पुरुषार्थच करायचा आहे आमचा जो अर्थ आहे काय म्हणतात त्याला अर्थाचं जे आम्हाला काय म्हणतात त्याला अर्थ जे आम्हाला कमवायचा आहे मिळवायचा आहे पैसा जो मिळवायचा आहे तो कसा असावा आधी कराग्रे वसते लक्ष्मी आम्ही सकाळी सर्वात पहिले लक्ष्मींचं म्हणजे लक्ष्मीची देवी आहे आपल्या पैशाची देवी त्याला म्हणतो आपण धनलक्ष्मी आहे त्या लक्ष्मीचंच आम्ही सुरुवात केलेली आहे म्हणजे प्रॅक्टिकल किती आहे आमचा संस्कृती बघा सगळ्यात पहिले कराग्रे वसते कर आग्रे आमच्या सगळ्यात पहिले कराच्या पुढे वसते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती मध्ये सरस्वती आहे आणि करमुले तू गोविंद याचा अर्थ काय आमचं जे काही अर्धार्जन करणार आहोत त्या अर्धार्जना करता म्हणजे लक्ष्मी करता आम्हाला सरस्वतीची गरज आहे काहीतरी विद्येची गरज आहे ती विद्या आमची पुस्तकी विद्या असो एखादी आम्ही ग्रॅज्युएशन काय म्हणतात त्याला प्रोफेशनल कोर्सेस वगैरे जाऊ द्या एखादा आम्हाला आमच्या हातामध्ये काहीतरी गुणही असायला पाहिजे जरुरी नाही की आम्ही शिक्षणच केलं पाहिजे काहीतरी गुण पाहिजे काहीतरी वेदविद्या संपादन केली पाहिजे काहीतरी आमच्या हातामध्ये कुठलं तरी काय म्हणतात त्याला एक चांगलं कला पाहिजे आमच्या हातामध्ये सरस्वतीचं स्थान आहे त्याच्यावर आधारित आम्ही पैसा कमवणार आहोत आणि कर्मुले तू गोविंद कर्मुले तू गोविंद म्हणजे काय की आमच्या त्याच्या मुळामध्ये भगवंताचं अधिष्ठान पाहिजे धर्म अधिष्ठित अर्थालाच आमच्याकडे महत्व दिलेलं आहे कुठल्याही प्रकारे कसाही प्रकारे आम्ही पैसा कमवावा का नाही लक्ष्मी कमवत असताना काहीतरी आमच्याजवळ आधी काहीतरी हुनर पाहिजे सरस्वती पाहिजे आमच्या हातात ती वाणीवर असो आमच्या हातावर हातामध्ये असो कसंही असो एखादा आम्हाला वाद्यकला कला आली पाहिजे कुठेतरी त्याच्या ह्याच्यावर आम्ही ते अर्थार्जन करणार आहोत आणि ती धर्माधिष्ठित पाहिजे हे झाल्यानंतर मग आम्ही तो हात आम्ही नमस्कार करायचा त्या तिघांना आणि नंतर काय करायचं नंतर आम्ही जेव्हा भिक्षाला सोडणार आहोत आपलं अंतरून सोडणार आहोत तेव्हा भूमीला स्पर्श करायला सांगितलंय भूमीला वंदन करायला सांगितलंय का करायला सांगितलंय काय 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 वंदन करायचंय समुद्र वसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे म्हणजे हे माते हे पृथ्वी माते मी तुला तुझ्यावर पाय ठेवतोय कारण म्हणजे मला तुला पदस्पर्श करायचा मला अधिकार नाहीये पण त्याशिवाय मला गत्यंतरच नाहीये मला मी कसं काय वावरणार म्हणून मी नाही लागेल तुला पाय स्पर्श करतोय समुद्र वसने देवी म्हणजे समुद्र आणि लोक जिथे पर्वत असताना म्हणतले म्हणजे अशी जेव्हा तुझी ते आराध्य रूप आहे तुझं रूप आहे त्या रूपाला मी फक्त पायाने फक्त सुरुवात माझे करतोय पाय लावून मला क्षमा कर मला नमस्कार करतोय मी भूदेवी म्हणजे पृथ्वी जी आहे ना ही विष्णूंची पत्नी मानलेली गेली विष्णू पत्नी नमस्तुभ्यम आपण म्हणतोय आपण ज्या ह्याला गेला ना तिरुपती बालाजीला किंवा असं तर तिथे ना व्यंकटेशाच्या आजूबाजू दोन्ही ह्या आहे एक भूदेवी आहे आणि एक श्रीदेवी आहे जेव्हा पृथ्वी माता गोमातेचं रूप धारण करते आता गोमातेचं रूप धारण करते करते म्हणजे काय वास्तविक पृथ्वीचं जे आहे आपल्याकडे तीन रूप सांगितलेली आहेत आदिदेवी आदिभौतिक आध्यात्मिक आणि आदिदेवी पृथ्वी मातेचं पृथ्वी जी आहे तिचं आदिभौतिक रूप आहे ती आदिदेवी केव्हा होते म्हणजे गोमातेचं धारण करते रूप धारण करते गोमाते धारण करते म्हणजे त्याचा दुसरा प्रकार दीन होते ती गोमातेसाठी दीन होते आणि गोमाता ही आदिदेवी रूप आहे आणि त्याचं ध्यान करत असतो ती रूप धारण केल्यानंतर ते सगळे भगवंताकडे यायचा प्रश्न होतो दुसरं
अवतार कार्य जे दिलेले आहे ना त्याचे पण एक हे अवतार कार्य म्हणजे काय किंवा भगवान अवतार घेतात म्हणजे काय करतात ते निष्क्रियतेकडे त्याला प्रोत्साहन आहे का तुम्ही काही करू नका मी येतोय असं आहे का नाही असं नाही आहे क्रियाशीलतेकडे भगवंताचं म्हणणं असं आहे की तुम्ही आपल्या यजमानी सगळ्या लोकांनी सज्जनांनी आपल्या आपल्या परीने प्रयत्न करायलाच पाहिजेत त्या प्रयत्नांची तुम्ही पराकाष्ठा करा पराकाष्ठा करा सचोटीने प्रयत्न करा मात्र जिथे तुम्ही थांबाल तिथे मी तुमच्या मदतीला आहे तुम्ही काळजी करू नका आणि अशा रीतीने जिथे आमचा अवतार कार्याची मीमांसा आहे किंवा हे चांगल्या सद्वृत्तींकरताच आहे निष्क्रियते करता नाही आहे सज्जनांचा बघा रजोगुणी प्रवृत्ती आहे ना एक सांगतो आपल्याला रजोगुणी प्रवृत्तीने सगळे त्यांना यश मिळतं बरं का लक्षात ठेवा सात्विक माणसाला आणि तामसी माणसाला दोघांनाही व्यवहारामध्ये सुद्धा यश मिळत नाही फारसं त्याचं कारण असतं की तामसी माणूस झोपलेलाच असतो तो ते करतच नाही त्यांनी काय अपेक्षा करावी नाही काही त्याला मिळेल म्हणून आणि सात्विक माणसाला सुद्धा काय होतं की त्याला काही करायची इच्छा नसते फक्त वृत्ती चांगली आहे खूप छान आहे पण मी काहीच करणार नाही नुसतं बसून राहील त्यांनी मग व्यवहारामध्ये यश जो आहे ते अपेक्षा करू नये रजोगुणी माणसाला त्यालाच यश मिळतं जो सारखं धावपळ करत असतो म्हणून सारखं क्रियाशील असतो त्यालाच यश मिळत असतो भगवंत म्हणतात की सज्जनांनी या वेळेला बसू नये त्यांनी आपापल्या परीने प्रयत्न करावा आणि असं हे भगवंताचं सगळे गोमाताजी आहे हे भगवंताकडे आलेले आहेत आणि ते विष्णूंना सगळे लोक ब्रह्मदेवासकडे आलेले आहेत ब्रह्मदेवासकडे भगवंताकडे ह्याच्याकडे आलेले आहेत विष्णूंकडे आलेले आहेत आणि महाराज तुम्ही आता आम्हाला या ह्याच्यातनं वाचवा असं रावणाचा अत्याचार फार वाढलेला आहे आणि आता हे आमच्या सहन करण्याच्या पलीकडलं गेलेलं आहे तरी आपण सगळ्यांनी आम्हाला आता मनुष्य रूपाने ब्रह्मदेवांना कल्पना आहे ब्रह्मदेवांनी रावणाला बरं दिलेलं आहे आणि आता कुशार रूपाने भगवंत द्यावं ब्रह्मदेव सांगतात भगवंत विष्णूंना विष्णू हे लोकपालक आहेत पूर्ण जगाची पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे ब्रह्मदेवासकट सर्व देव अर्जुन गोळा होतात आणि गोमाता बरोबर आहे पृथ्वी गोमातेच्या रूपाने बरोबर आहेत आणि सगळे लोक भगवंतांची प्रार्थना करतात काय म्हणतात ते म्हणतात मानुषम रूपम आस्थाय रावणम देवीन संयुगे मानुषम रूपम मानुषम रूपम आस्थाय रावणम जही संयुगे मनुष्य रूपा हा मनुष्य रूपाने आपण अवतार घेऊनच रावणाचा संहार करावा असं ते म्हणतात त्याचं कारण असं आहे की ते वानर आणि नर दोनच असे प्राणी की ज्यांच्यापासून वानराला आपण त्यांनी ब्रह्मदेवाने काय म्हणतात त्याला रावणाला किंवा रावणाला मुक्त रावणाने स्वतःच मागितलं नाही आहे कारण हे दोनच प्राणी असे आहेत रावण मनुष्य नर आणि वानर यांच्यापासून रावणाचा संहार होऊ शकतो भगवंत त्यांना आश्वासित करतात काळजी करू नका योग्य वेळी मी हे करेन पण मात्र एवढं की त्याकरता तुमचेही प्रयत्न पाहिजेत बरं का असं नाही की तुम्ही आता मला सांगितलं तुम्ही मोकळे झाला असं नाही आहे आणि आपल्याकडे अवतार जेव्हा भगवंत घेत असतो जेव्हा भगवंताने अवतार घ्यायचा हे केलंय आता अवतार कुठे घ्यावा अवतार भगवंताने कुठे घ्यावा पुढे घेऊन घ्यावा का शुद्ध बीजा कोणी फळे रसाळ कोणती असं म्हटलेलं आहे आपण बघितलं आता संतांचे जेवढे अवतार झाले त्यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली एकेकाच्या घरी समर्थ रामदासांचं घ्या आपण घरी 20-20 पिढ्यांपासून सूर्याची रामाची उपासना चालू आहे 20-21 पिढ्यांचं वर्णन येत आहे जेव्हा हे जसं फळाला येत जातं तपश्चर्या फळाला येत जाते जेव्हा सद्वृत्ती सद्वासना सगळ्या वाढत जातात जीवनमूल्यांचं जेव्हा उपासना होऊ लागते एकाच पिढीमध्ये आपल्या एकाच घराण्यामध्ये अनेक पिढ्यांमध्ये तेव्हा मग ते तपश्चर्या फळाला येते आणि समर्थ रामदासांची लोक जन्माला येतात तुकारामांकडे जर आपण बघितलं 3-3, 4-4 पिढ्यांपासून पंढरीची वारी आहे त्यांच्याकडे रामकृष्ण परमहंसांच्या विवेकानंदातून सुद्धा असत आहे रामकृष्ण परमहंसांच्या करता म्हणतात बंगालच्या एका गावामध्ये त्यांचे आई वडील राहत असत ब्राह्मण होते आणि तिथल्या जमीनदारांनी त्यांच्यावर आधी अनेक अत्याचार केले ते सहन करता करता शेवटी एक दिवस तो काय म्हणाला रामकृष्ण परमहंसांच्या आई वडिलांना तो म्हणाला की बघा मला उद्या न्यायालयात जायचंय कोर्टात जायचंय तुम्हाला माझ्या मला माझ्याकडून आणि खोटी साक्ष द्यायची आहे माझ्याकडूनच द्यायची आहे मला सपोर्ट करायचं आहे आणि खोटी साक्ष द्यायची आहे आणि तुम्ही जर नाही केलं तर माझ्याशी याद मला माझ्याशी काम याद करा म्हणून जमीनदार आहे तो त्याचे अत्याचार अनेक आहेत काय करावं यांनी साधारण गरीब ब्राह्मण होतो झोडपं गरीब आहे ती अतिशय शील आहे सत्यशील आहे
रात्रभर जागून काढली होती, काय करावं काय करावं, आणि विचार केला म्हणजे तो काळ असा आहे की तिथे ब्राह्मणांनी सत्य बोला किंवा ब्राह्मण शपथ घ्या की सत्य बोलेल जे आपण न्यायालयात म्हणतो ना, हे सुद्धा त्या काळी म्हणजे ब्राह्मणाचा अपमान आहे. म्हणून न्यायालयात सुद्धा असं म्हटलं जातं, म्हणायचं म्हणायचं की ब्राह्मण देवता तुम्ही सांगा म्हणजे त्याला शपथ पत नाही आहे, त्या काळात बोलत आहे आणि हे शपथ घेऊन जर आपण खोटं बोललो तर मग काय राहिलं आपल्या जीवनाचं. ते विचार करतात की आता एवी देवी हा जीव आपला आपला देह किंवा म्हणा किंवा आपलं हे सगळं अस्थिरच आहे, जीवन अस्थिरच आहे. मग आपलं संपूर्ण आपण तपासणामध्ये सत्यवादीप्रमाणे आपण घालवले, सत्यवादी आहोत आपण, सगळं सत्यामध्येच आपण जीवन घालवलेलं आहे. तुम्ही थोडक्या करता त्या जीवनाला कशाला हे व्हायला पाहिजे. आणि पहाटेच्या वेळेला असं म्हणतात सगळे लोक झोपलेले असताना काही थोडंफार सामान घेतात आणि गाव सोडून निघून गेले. मग त्यांनी ते जमीनमध्ये घर सोडलं त्यांना परवडलं, त्यांनी आपले जे काही संसार तो सोडला पण त्यांनी सत्य सोडलेलं नाही आहे. आणि अशा घराण्यामध्ये कुठे पुढे जाऊन राहत त्यांच्या पोटीच रामकृष्ण परमहंस जन्माला येतात. अतिशय अतिशय अशिक्षित आहेत आणि विवेकानंदांसारखे सुशिक्षित तरुण व्हॅल्यू सीन गॉड सगळ्यांना विचार करतात, तुम्ही देव बघितला आहे का तर बोला माझ्याशी, मला फालतू गोष्टी नको, मला देव भक्त करायचा आहे. हे रामकृष्णांच्या जवळ येतात, रामकृष्णांचा अनुग्रह घेतात, त्यांना साक्षात्कार होतो रामकृष्णांचा. आणि फक्त मूर्तीपूजेमधनं, फक्त मूर्तीपूजेच्या माध्यमातून म्हणजे वैदिक संस्कृतीचा आपला जे पाया आहे त्यापैकी जे मूर्ती आपल्याकडे मूर्तीची प्रथा आहे, मूर्तीच्या आराधनेची जी प्रथा आहे, देवतार्चन जे आहे समर्थांनी सुद्धा अर्चन सांगितलेली, अर्चन भक्ती सांगितलेली आहे. अर्चन भक्ती भक्ती महत्वाची आहे. या अर्चन भक्तीच्या द्वारे कालीमातेला प्रसन्न करून घेतलेलं आहे त्यांनी. आणि अशा म्हणजे अशिक्षित माणसाचे अशिक्षेचे रामकृष्ण आपले विवेकानंद सुद्धा शिष्य होतात, अशा म्हणजे अशा अधिकाराचे आहेत. आपण जे यांचं बघितलं एकनाथ महाराजांचं बघितलं तर काय तीन तीन पिढ्यापासून पांडुरंगांची उपासना आहे, चार पिढ्यांपासून पांडुरंगांची उपासना आहे. प्रत्येक पिढीवर पांडुरंगांनी प्रसन्न व्हावं, आजोबांवरती यांच्या पंडोबांवर प्रसन्न व्हावं. बोला काय मागतो, प्रसन्न नाही मी, तू काय पाहिजे मागून घे, काहीही नको मला, मला काहीही नको. अरे पण तू एवढं मला प्रसन्न आहे, ठीक आहे पंडिता माझं कर्तव्य ते, मी तुला अमुक मला तुझ्याकडून मला अमुक पाहिजे म्हणून मी काही याकरता गेलेलो नाही आहे, माझं कर्तव्य आहे, मला मनुष्य देह दिला आहे, माझं कर्तव्य आहे की तुझी भक्ती करावी, तुला प्रसन्न करावं. आणि पांडुरंग निशब्द होतात, काय करणार, तुमच्या वडिलांनी वडिलांनी अशीच भक्ती केली, पुन्हा पांडुरंग प्रसन्न झाले, काहीही नको मला काहीही नको. भगवंताच्या डोक्यावर यांच्या भक्तीचा भार होत गेला, पांडुरंग बैठे नाहीत, हे तर मस्त आहे सगळे लोक, यांनी भक्ती करावी आणि विसरून जावं. जप करोशी अधस्नाशी आपण म्हणतो ना, तसं काही केलेलं विसरले, त्यांना काहीही माहीत नाही आपण केलेलं आहे. आणि पांडुरंगावर त्यांचा भार इतका वाढत गेला वाढत गेला वाढत गेला की भक्ताच्या भक्तीचा भार पांडुरंग असं पांडुरंगाला असहनीय झालं, बैठे नाहीत पांडुरंग. आणि शेवटी मग काय, जेव्हा एकनाथांचा जन्म झालेला आहे तीन तीन चार चार पिढ्यांचा भार कसा उठवणार. पांडुरंग असं म्हणतात सेवा करी स्वयश्री मुरारे, भगवंतांनी स्वतः प्रत्यक्ष स्वतः श्रीखंडाच्या रूपामध्ये नाथांकडे यावं आणि नाथांनी विचारावं तुला काय पाहिजे, काहीही नको मला, न लगे मदला न लगे एकदम विषय आल्यामुळे मला आठवत नाही, दोन मिनिटं सांगतो मजन अलगे सर्वधा वेतन, मजन अलगे सर्वधा वेतन, उदरापुरते देई अन्न, मजन अलगे सर्वधा वेतन, मला वेतन नको, मला काय किती काय घेणार तू, मला तुमच्याकडे काम करायची इच्छा आहे. श्रीखंडाच्या रूपात आलेले पांडुरंग स्वतः श्रीखंडाच्या वेशामध्ये आलेले, तू काय घेणार, तू एवढं कामं करणार, काय काय काम करणार, मी सगळं काम करेल आणि पाणी अहो कावडी ते पाणी आणेल, सगळं काय करेल, काय घेणार तू, काही नको मला, मदन नलगे सर्वथा वेतन, उदरापुरते देई अन्न आणि वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण, सेवा करी निशिदिने, वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण म्हणजे तुमच्याकडे जे तुमच्या कामाची वस्त्र नसतील मला फक्त माझ्या अंग ढाकण्यापुरते जे काही कपडे द्याल तेवढे चालले, मला कुठले काही नको, उदरापुरते देई अन्न, मला दोन्ही वेळ फक्त खायला द्या, चहा नको नाश्ता नको काही नको. सेवा करी स्वयशी मुरार, गंधा उगाळत, काय काय काम केलं त्यांनी, गंध उगाळलं, नाथांनी पूजा करावी तर पूजेचं सगळं तयार त्यांनी करून द्यावी, गंधा उगाळत अंगासी चर्चित आणि
डोळी भरी डोक्यावरती कावडीने सगळे ते मामे घ्यायचे, मोठे मोठे अंडे घ्यायचे आणि पाणी भरायचं. किती वर्ष केलं त्यांनी? 12 वर्ष केलेलं म्हणतात. एखादा कुणाकडे वरवर प्रमाण भरून 12 वर्ष काम या श्रीखंडाच्या रुपयामध्ये प्रत्यक्ष त्याला म्हणतात ना सेवा, म्हणजे कशी शारीरिक श्रम केलेले. नुसते त्यांनी शारीरिक श्रम भगवंताने एका नोकरासारखे केलेले. भगवंत कशा करता? यांच्या पुण्याही करता. यावेळी अशा पद्धतीचं जेव्हा एखाद्या पिढ्यांमध्ये एखाद्या घराण्यामध्ये जेव्हा हे असताना सेवा होते ना, भक्ती होते ना, तेव्हा प्रत्यक्ष भगवंत प्रगट असतो. भगवंताला आता भगवंताने सांगितलं मी तुमच्याकडे येतो, काही प्रश्न नाही, मी आता अवतार घेतो. पण भगवंताने अवतार कुठे घ्यायचा असा प्रश्न आला? कुठे जावं भगवंताने? काय करावं? कोणत्या ठिकाणी घ्यावं? एक सांगू का, जेवढे आपले जे आपण लोक असतो ना, जे सामान्य आपण 90% लोक तर आपला काय असं खास विषय नसतो, कुठेही जन्मा घेतो, कुठलाही गर्व आपल्याला चालतो. पण 5% लोक जे असतात ना, ते अतिशय काय म्हणतात त्याला पापी असतात. म्हणतात ते पापी असतात, त्यांच्याकरता त्या पद्धतीचं घराणं लागतं. आपण बघा काही लोकांकडे आपल्या समाजात सुद्धा बघितलं ना, की पहा यांचे वडील असे होते, आपण म्हणतो आई असे होते, यांचे आजोबा आपण म्हणतो बोलता बोलतो, तर त्यांना त्या पद्धतीचं सगळं ते सगळं संरचना लागते. तेव्हाच लोक त्याच्या जन्माला येतात. एका सज्जनांकडे एखादा असं क्वचित होतो, असं होत नाही. एक कथा येते कष्टमुनी आहे आणि कष्टमुनींची पत्नी नीती म्हणून आहे. ती कष्टमुनींना एका संध्याकाळच्या वेळेला बळजबरी करते. ते म्हणतात बाई बरोबर नाही आहे, आपण मी ऋषी आहे आणि तुला सांगतोय संध्याकाळची वेळ पुण्य पुण्य काळ आहे, अशा वेळी अशा प्रकारचं विचार सुद्धा करणं योग्य नाही आहे, ही वेळ नाही आहे त्याकरता. ती ऐकत नाही आणि शेवटी ऋषींचाही नाही लागतो. ऋषी म्हणतात तू चांगलं केलेलं नाही आहे, आपण चांगले केले नाही, याची फळ आपल्याला भोगावं लागणार आहे. काय असतं की सनत कुमार आहेत ना, सनत कुमार तर जय आणि विजयांना आज देतात, श्राप देतात. सनत कुमार म्हणजे आपल्या घरातले फार मोठे व्यासांचे याच्यात मोठे अधिकारी झालेले आहेत. हे सनत कुमार काही कारणास्तव जय आणि विजय भगवंताचे द्वारपाल आहेत, जय विजय यांना श्राप देतात. आणि श्राप दिल्यामुळे त्यांना आता काय होणार? आता त्यांना आहे ना राक्षसभूमीमध्ये जन्म येणार. मग त्याकरता योग्य गर्भाची व्यवस्था कुठे आली? कष्टभूमींचा ही घटना घडते आणि यांच्या पोटी ते दोघही जणांमध्ये काय म्हणतात ते यांच्या पोटी म्हणजे त्या अतिथीच्या पोटी जन्माला येतात, अतिथीच्या पोटी. आणि हिरण्यकशिपूचा जन्म होतो. भगवंत जेव्हा विचार करतात ते योग्य गर्भ कुठला, तो कुठे जाय, कुठे करावं. आणि अशा वेळी अयोध्या नगरीचं भगवंताला स्मरण होत आहे. आणि अयोध्या नगरीमध्ये सूर्यवंश म्हणजे भगवान भगवंत रामचंद्रांचा जो वंश आहे, सूर्यवंश किंवा रघुवंश त्याला म्हणतो, अशा याच्यामध्ये ब्रह्मदेवा आता जन्म घ्यायचं ठरवत आहे. रघुवंश किंवा सूर्यवंशाचं काय महत्व आहे आपण बघूया? सूर्याचं आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सूर्याचं सकाळी ध्यान करत असतो. सूर्य हे कर्मयोगाचं प्रत्यक्ष जाज्वल्य असं उदाहरण करतात. जाज्वल्य काय म्हणतात त्याला? कर्मयोग. कर्मयोग कर्म भगवंताच्या याच्याकडे पाहिजे, कारण भगवान कर्ममार्गीच आहे. कर्मयोगाचा उत्कृष्ट नमुना आहे भगवान रामचंद्र. किंबहुना अनेक राजा यांच्या पिढ्यामध्ये झालेले आहेत, सगळे एकापेक्षा एक महान. आणि काय म्हणतात प्रत्येकाचं स्वतंत्र काही ना काही गुण आहे, असे वेगळे गुण आहेत की ज्याकरता ते महान झालेलेच आहेत. आणि जेवढे सद्गुण आहेत त्या सद्गुणांची सर्वांनी उपासना केलेली आहे. कालिदासाचं खूप सुंदर आहे भगवंताचा रघुवंश कसा आहे, अयोध्या नगरी कशी आहे. अयोध्या नगरीचं वर्णन असं येतं वाल्मिकी मुनींनी केलेलं आहे. अयोध्या नाम नगरी तत्रासीत लोक विश्रुत ते असं म्हणतात. मनुनाम मानवेंद्रेण यापुरी निर्मिता स्वयं, प्रत्यक्ष मनुनी स्वतःही निर्मित केलेली आहे. चरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी आपण म्हणतो, तो भाग आता पुढे आपण आता इथे म्हणत नाही त्याबद्दल. आणि भगवंताचा वंश कसा आहे, सूर्यवंश कसा आहे, भगवान स्वतः सूर्यनारायण कसे आहेत. सूर्यनारायणचं जे आधी भौतिक रूप आहे ते आपण सगळ्यात सकाळी बघतो, पण त्याच्यामध्ये एका देवतेचा वास आहे. आणि त्या देवतेचं जे आधिदैविक रूप आहे ते कसं आहे, ध्येय सदा सवितृ सूर्य मंडल मध्यवर्ती नारायण सरसिजा सन सनिविष्ठ केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हरी हेण्य उपकृतमय हरी हेण्यमय वपुदृत शंखचक्र असं त्याचं वर्णन आहे.
भगवंत सूर्यनारायण जवळ आहे आणि आरोग्याकरता सूर्याची आराधना करावी. गायत्री मंत्राचा जप सुद्धा आपण करतो असं हे सूर्याचं ध्यान आहे. आणि कालिदासांना जेव्हा सांगितलं गेलं की तुम्ही रघुवंशाचं वर्णन करा, हा सुंदर एक आहे. कालिदासांची प्रतिभा जी आहे ना जगामधल्या सर्वोत्कृष्ट प्रतिभेमध्ये त्यांचे काव्य प्रतिभा जी आहे ना, कालिदासांसारखं वर्णनच नाही. त्यांनी मेघदूत आणि काय रघुवंशसारखे काय अनेक त्यांनी काव्य लिहिलेली आहे. त्या कालिदासांना म्हटलं की तुम्ही आता रघुवंशाचं वर्णन करा बरं का. कालिदासांचं बघा की रघुवंश काय आहे, भगवंताचा वंश काय आहे, याची आपल्याला कल्पना कालिदासांकडून येईल. कालिदास काय म्हणतात, कालिदास म्हणतात रघुवंशाबद्दल, व सूर्य प्रभवो वंश, व सूर्य प्रभवो वंश म्हणजे व म्हणजे काय म्हणजे असा वंश आहे सूर्य प्रभवो वंश त्वचा अल्प विषयामध्ये. कुठे सूर्य प्रभव वंश, म्हणजे कुठे तो सूर्यनारायणासारखा सूर्याचा प्रभाव असलेला वंश. आणि त्वचा अल्प विषयामध्ये, कुठे माझी सामान्य सामान्य विषयामध्ये रमणारी माझी वृत्ती किंवा माझी मती माझी बुद्धी आहे. ते म्हणतात इतिर्षु दुस्तरम मोहा उरुपे नास्मी सागरम, म्हणजे कुठे मी आहे, कुठे माझी छोटीशी काय म्हणतात विषयामध्ये लिप्त असणारी माझी बुद्धी आहे, आणि कुठे भगवंताचा सूर्यवंश आहे. कसं काय म्हणाले असं आहे की तसं एखादं मोडकी नाव कोणाला द्यावी, एक छोटीशी नाव कोणाला द्यावी आणि तुटकी फुटकी असावी आणि त्याला म्हणावं तू सागराला या नावेपासून सागर पार कर म्हणून. हे जितकं दुस्तर आहे, जितकं कठीण आहे, जितकं असंभव आहे, त्याप्रमाणे माझ्या या विषयामुक्त म्हणजे असलेली मतीला घेऊन मी भगवंताचं सूर्यवंशाचं वर्णन करणं आहे. म्हणजे यावरनं आपल्याला कल्पना आहे की कालिदास जेव्हा असं म्हणतो तिथे कालिदासाची मती सुद्धा गुंग होते असं हे सूर्यवंश किंवा रघुवंशाचं वर्णन आहे. कालिदास वर्णन करता रघुवंशामध्ये असं म्हणतात सोहम आजन्म शुद्धाना, रघुवंशाचं वर्णन करा बरं का. रघुवंशाचे जेवढे राजे झाले त्या वंशामध्ये काय विशेषता आहे, सोहम आजन्म शुद्धाना आ कलोदय कर्मणा आ समुद्र क्षिती क्षितिशाना अनाकर यवत्वम नाम यथा विधि हुतात्मी नाम यथा विधि हुतात्मी नाम यथा कामार्थितार्थी नाम यथा परा यथा पराद दंडा नाम यथा काल प्रबोधी नाम त्यागाय समृतार्थनाम समृतार्थानाम सत्याय मितभाषिणाम यशसे विजिभूषिणाम प्रजाय गृहमेधीनाम शैशवे अभ्यस्त विद्यानाम यौवने विषयेषिणाम वार्धक्ये मुनिवृत्तीनाम आणि योगनांते तनु त्यज्यानाम. काय अर्थ आहे याचा थोडंसं आपण बघूया. खूप बघण्यासारखं आहे बरं का, आपल्याला कल्पना नसतात की काय काय म्हणजे गुण असायला पाहिजे. आणि हे गुण त्यांनी एका राजाचे वर्णन केलेले नाही, रामाचं सांगितलं आहे. पिढ्यानपिढ्या अशा प्रकारचं ते राम रघुवंशामध्ये चालू आहे. काय आहे आ जन्म शुद्धाना सोहम आजन्म शुद्धाना म्हणजे काय, जेवढे राजे झाले या रघुवंशामध्ये सगळेचे सगळे राजे आजन्म शुद्ध आहे. शुची म्हणतो आपण, शुची म्हणजे काय, शुची म्हणजे शुद्धी. कशी शुद्धी, तर काया वाचा मनसा, काया वाचा कायेची शुद्धी आपण करतो, आंघोळ करतो, चांगल्या चांगल्या साबणांनी करतो, काय त्या द्रव्य घालतो, कधी अत्तर घालतो, कधी काय निर्णया प्रकारचे ते ह्या दिवसात डेटॉल घालतो, शुद्धी ना. कायेची शुद्धी आम्ही सगळेच करतो आपापल्या, पण आम्ही सगळे काय म्हणतात त्याला म्हणजे कायाचं काळजी देहबुद्धीवाले आहोत, कायेची काळजी घेणारे आहोत, आता सांगायची गरज नाही. विचारांची शुद्धी, मनाची शुद्धी, आणि हे सगळे जे सगळे लोक सगळे मनाने अतिशय शुद्ध आहेत. आपले आहेत ना गोविंद देवगिरी महाराजांचे जे गुरुबंधू आहेत, सत्यमित्रांचे सत्यमित्र अवधेशानंदजी, अवधेशानंदजी महाराजांचं मी एकदा प्रवचन ऐकत होतो, मला फार सुंदर आवडते. त्या प्रत्येक जण शुद्ध असतो, पवित्र असतो. पण पवित्रता आमची कशी असते माहिती का, आमची पवित्रता समाजामध्ये जसा इथे बसलो आता मी पवित्र आहे, आपणही पवित्र असावे लोक, कारण आमचं मन एका ठिकाणी लागलेलं आहे. दुसरं काय, आमच्या मनावरती समाजाचा थोडीशी पगडी आहे, समाजाची एक काय म्हणतात भीती आहे, धास्ती आहे. जो एकांतामध्ये शुद्ध असतो
त्यांनी सांगितलं, मला फार आवडलं ते, ज्याचं मन एकांतामध्ये शुद्ध असतं बघा तो ती महत्वाची शुद्धी आहे. आम्ही सगळ्या लोकांमध्ये दिवसा असताना आम्ही सगळे लोक शुद्धतेनेच वागवतो, काही प्रश्नच येत नाही. पण मन आमचं शुद्ध प्रत्येक वेळेला असतं का? आम्ही व्हॉट्सअप बघतो, आम्ही हे बघतो, टीव्ही बघतो, आमच्या मनामध्ये विकार निर्माण होतात. ज्याचं मन एकांतामध्ये शुद्ध आहे तो खरा शुद्ध आहे. आणि आजन्म शुद्धार्थ सांगितलं ना, सोहम आजन्म शुद्धाना, असे हे राजे आजन्म संपूर्ण जन्म जन्मांतरांमध्ये एकापेक्षा एक असे पिढी द पिढी हे सगळे शुद्ध आहे असं हे कोणी वर्णन केलंय? हा कालिदासांचं वर्णन आहे. हा फलोदो हा फलोदय कर्मणा, हा फलोदय कर्मणा म्हणजे काय? कर्म करत असताना आम्ही देखील कर्म करतो. आमचं काय होतं की आम्ही कर्म करतो, एखाद आम्हाला त्याच्यात यश येतो, एखाद नाहीये, नाही येईपर्यंत आम्ही काय करतो, म्हणजे प्रयत्नांची आम्ही परकाष्ट असते. आता किती कराय, करून घेतो, पाहू घेतो, सोड. आता आमचं काय होतं, आम्ही मध्येच त्या कर्माला सोडतो. कुठेतरी आमचं पेशन्स आहे ना, आम्हाला बोलू लागतात. या राजांकडे जर बघितलं ना एकापेक्षा हे आपल्याला आश्चर्य वाटेल. गंगा अवतरणाचा प्रसंग जर आपण घेतला, आता मी तो म्हणत नाही, आपण बघूया पुढे. त्या लोकांनी ठरवलं की गंगेला इथे आणायचं आहे. आणि त्यानंतर जेव्हा हे गोष्टी झाले तर राजा दिलीप, त्यानंतर अंशुमान राजा, आधी अंशुमान राजा होते त्यांचे चिरंजीव दिलीप, त्यांच्यानंतर मग भगीरथ, एकापेक्षा एका राजांनी कंटिन्युअस प्रयत्न केलेले, तीन तीन चार चार पिढ्या फक्त एकच लक्ष घेतलेलं आहे. आज समजा माझ्या वडिलांचं काही लक्ष असतं, माझ्या आजोबांचं काही लक्ष असतं, आम्ही सोडून देतो. त्यांची कोण वेगळी होती, आम्ही दुसऱ्याच ठिकाणी पाहतो. आम्ही जर आमच्या घरातला विचार केला, त्यांची वृत्ती अशी होती, त्यांना हे वाटत होतं. खरोखर मी सांगतो आपल्याला, तर आम्ही वडिलांना, आपल्या आजोबांना, आपल्या पिढीला संतुष्ट तर करू शकतो, त्याच्यापेक्षा सौख्य नाही. भगवंत जेव्हा आशीर्वाद देतो ना, किंवा आम्हाला चांगलं करतो ना, तर ते मोबाईलच्या माध्यमातून देत असतो. आणि म्हणून श्राद्ध पक्ष चांगले करा विषय नाही येतो, सांगतो आपल्याला श्राद्ध पक्ष अवश्य करावे. तसं म्हणतो आम्हाला खर्चाचा प्रश्न नसतो, आम्ही आळस करतो, बसणं दोन चार तास आणि त्या सगळ्या कटकटी आम्हाला नको असतात. आम्ही त्यांचं शॉर्टकट शोधायचा प्रयत्न करतो. त्याचं फक्त हेच आहे की पूर्वजांच्या आपल्याला गमत सांगतो, वडिलांनी कॉपी लिहून ठेवलेली आहे की अमुक अमुक, त्या त्यांनी लिहिले की श्राद्ध पक्ष अवश्य करावे. त्यांनी अनेक लोकांना प्रेरणा दिली आणि ते लोकांचं आज म्हणणं आहे की बरोबर, त्यांच्या खूप त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. पक्ष आपल्या सगळे नातेवाईक त्या पक्षामध्ये येत असतात आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात. आत्ता विषय नाही, पण मी एक सहज बोलणं आलं म्हणून सांगतो. असे आपलोक म्हणजे एकदा त्यांनी कुठलाही प्रयत्न केला की तो प्रयत्नाला जोपर्यंत प्रयत्न पूर्ण केला जात नाही तोपर्यंत सोडायला तयार नाही. विवेकानंद सुंदर वाक्य आहे, अराईज अवेक आणि स्टॉप नॉट इज द गोल इज अचीव्ह, इज द गोल इज रीच. उठा, जागे व्हा, उठा आणि कामाला लागा. कुठपर्यंत कामाला लागा? जोपर्यंत तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही, तो गोल जो उद्देश आहे तुम्ही अचीव करत नाही, तोपर्यंत कामाला लागा, मध्ये त्याला सोडू नका. आणि ह्याच्याकरता सर्वात मोठं एक उदाहरण जे आहे ते रघुवंशाचं उदाहरण आहे. गंगेसारख्या पैशाकडं किती तीन तीन पिढ्या त्यांनी खपल्या पूर्ण, फक्त एकच माझ्या वडिलांचं होतं ते पूर्ण झालं नाही ना, मला माझं कर्तव्य त्याला पूर्ण करायचं. मी गेलो, पुढची पिढी आजोबांचं होतं ना, वडिलांचं होतं ना, आपल्या घराण्याचं आहे, तोच प्रयत्न त्यांनी केला आणि गंगेला त्या अवतरून आणलं. हा समुद्र क्षितिना राज्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. किती वर्णन आहे? हा समुद्र क्षितिना, समुद्रापर्यंत राज्याचा विस्तार केलेला आहे त्यांनी, आपल्या पुरुषार्थाने केलेला आहे. आणि संपूर्ण पृथ्वी तर त्यांच्या अधिकारामध्ये आहे, त्यांनी जिंकलेली आहे. पण आपल्याला सांगतो एक विशिष्ट रोग सांगतो की सगळ्या ह्या लोकांचं येणं जाणं स्वर्गामध्ये सुद्धा आहे. रघुवंशांच्या राजांचं अनेक ठिकाणी असे प्रसंग सापडतात. आपल्या रामधर्माच्या कीर्तनामध्ये प्रसंग येतो, ऋषी परमादित्याने जेव्हा इंद्रावरती हे केलेलं आहे आणि हे इंद्राकडनं काही घेण्याकरता नाही बरं का, इंद्राला मदत करण्याकरता जातात. उगी स्वर्गात जात नाही की स्वर्गातनं काही जे आणायला पाहिजे मला, किंवा स्वर्गाच्या त्याला काय लोभीत नाही येते. त्या राजांना स्वर्गाच्या इंद्राला मदत करायकरता रघुवंशाचे राजे नेहमी स्वर्गात जात असतात. आणि त्या इंद्राला सुद्धा यांचा सगळ्यात मोठा अधिकार काय म्हणतात त्याला आधार असतो. ऋषी परमादित्याच्या वेळेला जेव्हा इंद्र त्यांनी पछाडलं, त्याला इंद्राला परशान करून टाकलं, इंद्रा लक्षात आलं की एकच आता हे की फक्त रघुवंशांचे राजे म्हणजे राजा दशरथच मला वाचवू शकतील, तेव्हा त्यांनी प्रार्थना केली आणि रथासह जातात. हे बरं का, सारखं जाणं येणं यांचं, आपण म्हणतो ना माझं त्यांच्याकडे जाणं येणं आहे, असं स्वर्गामध्ये यांचं जाणं येणं आहे. आपला वेळ झालेला आहे.
हा विषय आहे. आणि आता आपल्याला आपण रामाचा जन्म होणार आहे. तत्पूर्वी आपण आता सगळी पार्श्वभूमी रावणाची बघितली. आपण रावण ज्या रावणाकरता यांनी घेतलं त्याची काय स्थिती होती. आता आपण रघुवंशात ज्या ह्याच्यामध्ये त्यांनी अयोध्येमध्ये का घेतलं अयोध्येचं वर्णन आहे आणि रघुवंशामध्ये का रामाने जन्म घेतला त्या ह्याच्यामध्ये इतकी शुचिता आणि एवढे यांचे गुण आहेत त्यामुळे रामाला जन्म विष्णूंना रामावतारामध्ये रामाच्या रूपाने जन्म घेताना अतिशय उपयुक्त असं स्थान आहे. आपण बघत आहोत पुढे आपण उद्या करूया. आता आपली कथा थोडीशी आता स्पीड घेणार आहे. आपण स्पीडही वाढूया. थोडंसं वर्णन आहे पण हे वर्णन गरजेचं आहे. हे असं वर्णन तर आपण नाही ऐकलं ना पुढच्या कथेमध्ये मजा येणार. आपण पुढचा भाग उद्या बघूया. आपण दोन तीन गुणांचं आता सद्गुणांचं बघितले पाच सात सद्गुण आणखीन आपण वर्णन करूया. आणि आता चला आपण आता दोन तीन हरिश्चंद्राचा आख्यान येतो. आता खरं म्हणजे काय ही जी पिढी आहे कसं काय चाललेलं म्हणजे रामांच्या सद्गुणांची धाक आहे तसं आहे का त्यांना त्या सगळं ह्याच्यात मिळालेलं आहे काय म्हणतात त्याला वंश परंपरेने मिळालेलं आहे. हे जे गुण आहे ते रामा रामचंद्रांचे एकट्याने गुण नाही आहे त्यांचे सगळं वंश परंपरेने त्या गुणांचं संवर्धन झालेलं आहे वृद्धी झालेली आहे. अशा सगळ्यांचं जे म्हणतात ना ऑल काय मॉरल व्हॅल्यूज पर्सनली वाईट सगळे गुण जेव्हा एकत्र होऊन येतात ना तेव्हा ते रामचंद्र तयार झालेले आहे. तर आपण ती पार्श्वभूमी बघत आहोत तिथेच आपण थांबूया. जय जय.